सांगली शहरांमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवणे, जागा निश्चित करण्यासाठी समिती गठित करून जागा निश्चित करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवणे आवश्यक आहे। याबाबत विविध संघटना सांगली शहरातील नागरिकांची मागणी पाहता विशेष महासभेचे आयोजन करण्यात यावे। येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये विशेष महासभेचे आयोजन न केल्यास भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे महापालिका आवारात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल। याबाबतचे निवेदन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना देण्यात आले। यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष पैलवान धीरज सूर्यवंशी, नगरसेवक संजय यमगर, इम्रान शेख, युवा मोर्चा सरचिटणीस प्रथमेश वैद्य, उपाध्यक्ष अमित गडदे, सचिव अनिकेत खिलारे, विद्यार्थी आघाडीचे सिद्धांत काटकर व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। सांगली शहरामध्ये धर्मवीर संभाजी महाराज यांचा पुतळा, पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी आज आम्ही सांगली, आपल्या सांगली महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना आज पत्र आणि निवेदन दिलेलं आहे की येत्या 8 दिवसात पुतळा बसवण्याकामी जागा निश्चित करण्यासाठी विशेष महासभा काढावी आणि त्यामध्ये सर्व पुतळा बसवण्यासाठी सर्व विविध संघटना, नगरसेवक, विविध नागरिक यांना समावेश करून पुतळा बसवण्याकामी जागा निश्चितीकरणासाठी एक समिती गठन करून पुतळ्याचं काम पूर्ण करण्यासाठी पूर्ण निधी उपलब्ध करून देण्यासाठी असं आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। येत्या 8 ते 10 दिवसात जर महापौरांनी विशेष महासभा ह्या विषयासाठी नाही काढली किंवा नाही घेतली किंवा हलगर्जीपणा काय झाला यात, तर आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व एक सांगलीकर नागरिक म्हणून मी स्वतः धीरज सूर्यवंशी धरणे बेमुदत धरणे आंदोलन महापालिकेच्या आवारात येत्या 8 ते 10 दिवसात चालू करणार आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।